महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा 72वा वर्धापन दिन महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. बुधवार दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात सदर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8:15 घेण्यात आला. महापौरांनी आपल्या शुभेच्छा देताना सांगितले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या मान सन्मानासाठी, प्रतिष्ठा यांसाठी, देशाच्या गौरवांसाठी ज्या ज्या लोकांनी आपले योगदान दिले आहे, हाल अपेष्टा सहन केल्या, बलिदान दिले, त्याग आणि तपस्येची पराकाष्ठा केली आहे, अशा सर्व महान हुतात्म्यांना मी अमरावतीकरांच्या वतीने शतशः प्रणाम करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या मानसन्मान प्रतिष्ठेसाठी, देशाच्या गौरवासाठी ज्या ज्या नागरिकांनी योगदान दिले, हालअपेष्टा सहन केल्या, बलिदान दिले, त्याग आणि तपश्चर्याची पराकाष्ठा केली, अशा सर्व महान हुतात्म्यांना मी अमरावतीकरांच्या वतीने शतशः प्रणाम करतो. भारत एक चिरपुराण राष्ट्र आहे. देशाच्या हजारो वर्षाचा आपला इतिहास राहिलेला आहे. हजारो वर्षाची सांस्कृतिक वारसा आहे. वेदापासून ते विवेकानंदापर्यंत, उपनिषेदापासून ते उपग्रहापर्यंत, सुदर्शन चक्रधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंत, महाभारतातील भीमापासून ते भीमराव आंबेडकरपर्यंत एक प्रदीर्घ असा आमचा इतिहासाचा प्रवाह आहे, वारसा आहे. आम्ही अनेक चढउतार पाहिले आहे, अनेक पिढ्यांचा संघर्ष आहे. मानवजातीला महामूल्य देण्यासाठी तपश्चर्या केली. भारताचं वय केवळ 75 नाही आहे, मात्र पारतंत्र्यानंतर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर एका नव्या व्यवस्थेअंतर्गत आपण देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी जे कार्य केले, तो प्रवास 73 वर्षाचा आहे. वेदांमध्ये एक वाक्य आहे, मृत्युर्मुक्षीय मामृतः. याचा अर्थ असा होतो की आपण दुःख, कष्ट, क्लेश आणि विनाश यातून बाहेर पडून अमृताच्या दिशेने पुढे जावं, हा संकल्प स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाही आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्य शक्तीचे अमृत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रेरणाचे अमृत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे नवीन विचाराचे अमृत, नवीन संकल्पाचे अमृत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचे अमृत. आणि म्हणूनच हा महोत्सव राष्ट्राच्या जागरणाचा महोत्सव आहे. हा महोत्सव सुराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा महोत्सव आहे. हा महोत्सव वैश्विक शांतीच्या विकासाचा महोत्सव आहे. गेल्या 1.5-2 वर्षापासून आपण कोरोना या आजारासोबत लढत आहोत. सध्या कोविड रुग्णांची संख्या ही कमी जास्त होत असताना दिसून येत आहे. मनपाने आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक निर्णय घेतले, तरी परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने, आरोग्य यंत्रणेसोबत सतर्क राहून रात्रंदिवस काम केले. येणाऱ्या काळातही धैर्य दाखवून आपल्याला आरोग्याबाबत सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात सामाजिक अंतराचे नियम पाळणे, मास्क सतत लावणे, हाताची स्वच्छता ठेवणे
याला प्राधान्य देत आपण सर्वांनी स्वयंशिस्त पाळून नवीन शैली स्वीकारायला पाहिजे. भारतातील लोकशाही प्रणाली सुदृढ व विकसित करण्याच्या उद्देशाने सरकारने लोककल्याणकारी शासन व्यवस्थेचा स्वीकार केला. या संकल्पनेतूनच स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. आज अमरावती महानगरपालिकेला स्थापन होऊन 38 वर्ष पूर्ण होत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम आम्ही हातात घेतलेले आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या सहकार्याने संपूर्ण महानगरपालिकेचे कामकाज संगणकीकरण करण्याच्या कामाला प्रारंभ झालेला आहे. मालमत्ता कराचं देयक ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या कामाचा प्रारंभसुद्धा झाला आहे. कचऱ्याचे संकलन, वाहतूक, ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया यासाठी सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्णत्वाकडे येत आहे. 22 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना घर मिळावे यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अमरावती महानगरपालिके क्षेत्रातील चौकात CCTV लावायचा संकल्प आम्ही घेतला आहे. या दृष्टीने पावलेसुद्धा उचलले आहे. अमरावती येथे पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या दृष्टीने शिवटेकडी, भीमटेकडी, वडाळी व छत्री तलाव येथील सौंदर्यीकरण प्रगतीपथावर आहे. अमरावती शहराचा आवाका, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने राजापेठ येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कोरोना काळात संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शहरातील दिव्यांगांना वार्षिक 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. अमरावती शहरासोबत जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने सुसज्ज अभ्यासिकेचे निर्माण कार्य केले आहे. महिला व दिव्यांगांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने मनपाचे 18 गाळे आरक्षित ठेवण्याचा निर्णय आम्ही केला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने मालमत्ता करावरील व्याजामध्ये मागील वर्षी 80% व यावर्षी अनुक्रमे 75%, 50% आणि 25% सूट देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर्व घटकातील विचारांच्या समाज घटकांना सोबत घेऊन सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून प्रगत, समर्थ आणि बलशाली अमरावती घडविण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे. देशाच्या राज्यघटनेप्रती आपण सर्वांचे उत्तरदायित्व आहे. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संविधानाने घालून दिलेल्या आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करूया आणि एक बलशाली, प्रगतशील व सर्वसमावेश अशा नवीन अमरावतीच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया. सर्वांना पुन्हा एक वेळा प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. यावेळी स्थायी समिती सभापती सचिन रासने, मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर, सभागृह नेता तुषार भारतीय, गट नेता चेतन पवार, झोन सभापती नूतन भुजाडे, विधी समिती सभापती बलदेव बजाज, नगरसेवक विलास इंगोले, संजय नरवणे, राजेश साहू, सलीम बेग, नगरसेविका संध्या टिकले, राधा कुरील, सुरेखा लुंगारे, पद्मजा कौंडण्य, जयश्री डहाके, शोभा शिंदे, अनिता राज, वंदना कंगाले, रीता मोकलकर, माला देवकर, लवीना हर्षे, सुनीता भेले, संगीता बुरंगे, इंदुताई सावरकर, स्वाती कुलकर्णी, उपआयुक्त सुरेश पाटील, नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी हेमंत ठाकरे, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, शहर अभियंता रवींद्र पवार, तांत्रिक सल्लागार जीवन सदार, शिक्षणाधिकारी डॉक्टर अब्दुल राजिक, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.